नमो नमः मित्राणि स्वागतम अस्ति अद्यतन अस्माकं तासिकायां आज आपण व्याकरणाचा एक अंश बघणार आहोत त्या व्याकरणाच्या अंशाला आपण सुरुवात करूया इथे तीन वाक्य लिहिलेली आहेत सर्वप्रथम ते वाचू मम विद्यालयः नगरस्य विशालः विद्यालयः अस्ति विद्यालयस्य विशालं प्रवेशद्वारं अस्ति विद्यालये विशाला प्रयोगशाला वर्तते आपण ही वाक्य वाचत असताना तुम्हाला लक्षात आलं असेल की विद्यालयः प्रवेशद्वारं प्रयोगशाला या तिन्ही वाक्यांमध्ये ही जी शब्द आलेली आहे या समोर विशालः विशालम आणि विशाला अशा प्रकारचे शब्द आलेले आहेत ते आपण बघूया इथे विद्यालय साठी विशाल असं विशेष आलेला आहे तर आपण विशेषण असं म्हणतो प्रवेशद्वार विशालम प्रयोगशाला विशाला मग विशेष जे आहे त्याच्या समोर विशेषण आलेली आहे विशेष कोणकोणती आहे आपल्यामध्ये तर विद्यालय प्रवेशद्वार प्रयोगशाळा त्याची विशेष माहिती सांगणारे शब्द कोणकोणते आहेत तर विशाल विशालम विशाला म्हणजे विद्यालय विशाल प्रवेशद्वार विशालम प्रयोगशाला विशाला या वाक्यामध्ये हे जे विद्यालय प्रवेशद्वार प्रयोगशाला हे जे आहे हे आहे विशेष याला म्हणायचं विशेष आणि याचा विषय विशेष सांगणाऱ्याला म्हणतो विशेषणम आता इथे या वाक्यांमध्ये विद्यालयासाठी विशाल हे विशेषण आलेलं आहे दुसऱ्या वाक्यामध्ये म्हणजे विद्यालयस्य प्रवेशद्वार विशालम असं जे आहे त्याच्यामध्ये प्रवेशद्वार यासाठी विशालम हे विशेषण आलेलं आहे आणि प्रयोगशाला यासाठी विशाला हे विशेषण आलेलं आहे अशा प्रकारे विशेष आणि विशेषण याचा संबंध इथे आलेला आहे